केशवराव भोसले वारले पण तत्पूर्वी ललित कला असताना ही कला मांडल्यानंतर असं ठरलं की दोघांनी मिळून येऊन एक काहीतरी प्रयोग केला. जाणते पहिले काय करणार पैसे जमवण्यासाठी, म्हणजे सरंडा फंडे सोसायटीत लोक 500,000 रुपये घालून पैसे जमवतील, नाटकवालीने काय करायचं? तेव्हा त्या फंडासाठी नाटक करण्याचं ठरलं. तेव्हा केशवराव भोसले धैर्यधर आणि बालगंधर्व वामिनी असा तो संयुक्त प्रयोग 8 जुलै 1921 हा त्याची तारीख आहे आणि मुंबईला बालेवाला तो प्रयोग 4 जुलै 1921 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं निधन झालं आणि ललित कलादर्शची मालकी बापूसाहेब पेंढारकरांकडे आली. त्यांनी धडाडीने सत्तेचे गुलाम, संन्याशाचा संसार, तुरुंगाच्या दारात अशा नव्या व जुन्या नाटकांचे खेळ करून ललित कलादर्श पुढे सुरू ठेवली. परंतु 1937 साली ग्वाल्हेर इथं बापूसाहेबांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकरांनी 1942 साली बालीवाला थिएटरमध्ये सत्तेचे गुलाम या नाटकाचा खेळ करून ललित कलादर्श आजपर्यंत सुरू ठेवली. मुकपट आणि बोलपटाच्या आगमनानंतर मात्र मराठी रंगभूमीला उतरती काळा लागली. सिनेमा उभा कधी कोणी केला? या चित्रपटातल्या नाटकातल्याच नाटकांनी उभा केला. अगदी अयोध्येच्या राजाची तुम्ही जी मंडळी घेतली ते तुम्ही दुर्गाबाई खोटी सोडा, पण गोविंदराव टेंबी त्याच्यात होते आणि इतर सगळे नाटक त्याच्यात होते. सगळे चित्रपट याच लोकांनी मंडळी उभे केले. पण तरी सुद्धा नाटकाचा जो एक जर्म असतो, नाटकाचा जो एक जीव असतो, नाटकाचा जो एक अविभाज्य असा एक प्राण आहे किंवा जिवंत कला पाणी जी माणसाची वृत्ती ती मरत नाही, ती डोळ्यात भरलेली असते. त्याच काळात बालमून सारखे नाटक मंडळी ही उभे राहते आणि अत्र्यांचं पहिलं साष्टांग नमस्कार आलं तो नाटकाचा एक स्वतंत्र आविष्कार की संवादांनी नाटक खुलतं, त्याला विषय काही असला तरी चालतं, याची पहिली गुरु केली अत्र्यांनी. राव बहादूर, अहो आम्ही कसे सूर्य नमस्कार घालणार? रोज सकाळी उठून आम्हाला सृष्टी सौंदर्य पाहायला जावं लागतं.
अहो कावळे सुद्धा सपाटून सृष्टी सौंदर्य पाहतात, म्हणून त्यांना काय काव्य करता येत? काव्य करायचं म्हणजे नमस्कार घालायला हवेत। मैनावर नमस्कार घाला, दंड चांगले कसून तयार होऊ द्या। पा कस कसदार काव्य लिहून होत आहे तुमच्या हातून। बघू बघू तुमचा दंड कुठे आहे बघू। हा काय इथे आहे आहे दंड आहे। अरे 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 लिबलिबीत आळवाच्या फतफद्यासारखा दंड। हो अशा लिबलिबीत दंडानं तुम्हाला उंदरावर सुद्धा एक ओवी लिहिता येणार नाही तर आमचे ज्ञानेश्वर महाराज ओ हो रोज 10,000 नमस्कार घालायचे। म्हणून दंड हा असा। अहो त्या रेड्याच्या अशी एक खाळकन मुस्कडात भडकावून दिली, एक खाळ 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 वेद बोलायला लागला। याला कारण नमस्कार, म्हणूनच त्या ज्ञानेश्वर माऊलीला आमचाही नमस्कार। नमस्कार म्हणजे अगदी साष्टांग नमस्कार। या अशा बिन लागण्याच्या मुली घरात ठेवायच्या म्हणजे नसता ताप झालाय माझ्या डोक्याला। पण मी म्हणते एवढा त्रागा करायला झाले काय तुम्हाला? काय व्हायचं राहिले? मी अलीकडे बघतोय सकाळ संध्याकाळ या उंडग्या लोकांचे थवेच्या थवे वाड्यावरती घिरट्या घालायला लागल्यात। म्हणून मी वाड्यातल्या सगळ्या खिडक्या बंद करून टाकल्या, दारावर भय्या आणून बसवला। हो सोन्यासारख्या घराची नुसती अशी अमंगळ अंधार कोठडी करून ठेवली। गच्चीवर शतपावली घालायची सुद्धा चोरी? नाही गच्चीवर तर अजिबात जायचं नाही। तुला माहित नाही एखादा उंडगा यायचा आणि वरच्यावर हेलिकॉप्टर म्हणून त्यांना घेऊन जायचा। तर माझ्या मुली म्हणजे काही पत्रावर वाळत घातलेले पापड कुरडे नाहीत की कुणी कावळ्यानं यावं आणि सोचित घेऊन सरळ पसारवावं? तू गप घे, तुला काय माहिती आहे? तू सावध राही आहेस त्यांची। मी या पोरींचा सख्खा बाप आहे। एनी रे तू या पठाणाशी लग्न करायचं? माझ्या मुलीचं लग्न पठाणाशी? ओ काकासाहेब यो पठाण नाही हो, यो आपला निरंजन आहे। अरे यो भी बोक्या भंगा नाही, हे जाफराबादचं जागीरदार आहे। अरे यो कसला आलाय वैद्य, यो तर आपला अरविंद आहे। आणि मी नागनाथ आहे। अहो या सगळ्यांची लग्न जमावीत म्हणून मी नाटक केलं, मला क्षमा करा काका साहेब। नाग्या हराम खोरा मला फसवलंस किशा, उभं काय राहिला, बंदूक घेऊन या माझी। नाहीतर विनाकारण गोळी लागली तर पंचायत व्हायची। चला 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 मला चिंतन द्या, चला चला गोळी लागेल, चला मला जीवदान द्या। अरे 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 किशा, अरे बंदुकीच्या राणी साहेब या, ती आनंदाची बातमी तुमच्याच तोंडून सर्व मंडळींना सांगून टाका पाहू। मी लग्नाला तयार आहे। वा मी धन्य झालो, मी तृप्त झालो। राणी साहेब आता तो बुरखा काढा, नाहीतर मी माझ्या स्वतःच्या हाताने काढतो। आणि ही माझी संध्या, आणि ही आहे मोरूची खरी मावशी। माफ कर राणी साहेब, मी सगळे केले ते यांच्यासाठी, मला माफ करा। एका अटीवर माफ करी। कुठल्या? तुला नाव घ्यायला लागेल। ठीक आहे, आई बापांनी नवस केला नवरा मिळावा हौशी, आणि संध्याबाईंच्या गळ्यात पडली मोरूची मावशी। घराबाहेर इतकं सुंदर नाटक की घराबाहेरची त्या काळात जाहिरात सुद्धा जी आनंद आहे गजऱ्यांनी केलेली होती की घराबाहेर पहिला मुंबईत जेव्हा पहिला प्रयोग झाला की घराबाहेर पहिला सगळी मुंबई आज घराबाहेर पडणार ही त्याची त्या काळातली जाहिरात होती। कुठे कौतुकाची जाहिरात होती आणि त्याचा पराक्रम ते किती सांगावा की अतिरांनी जे ठिकाणी लिहिले की घराबाहेर नाटक पाहत असताना त्याच्याशी केळकर रडत होते। निर्मला जेव्हा मंगळसूत्र तोडते पहिल्या अंकाचा शेवट असा आहे, बाळ तुला पतंगाला दोरीच पाहिजे होते ना, अगदी वेळेवर आलास हे घे मंगळसूत्र, आणि ते दोरा तोडून त्याला देते। तेव्हा केश आपले त्याच्याशी केळकर रडत होते, म्हणले आज तुम्ही सिंधू झाकून टाकली, सिंधूच्या पुढे चार पावलं गेलात, फार सुरेख नाटक लिहिले। तेव्हा आत्र्यांनी लिहिले की मला नोबेल प्राईज मिळाला नाही तरी चालेल, तात्यांचा जो स्पर्श आहे तो नोबेल प्राईज पेक्षा मोठा आहे। 1933 सालानंतर आलेली कुलवधू, आंधळ्यांची शाळा यासारखे नाटके ही किर्लोस्कर देवल खाडीलकर यांच्या परंपरेपेक्षा वेगळी होती। नाटकात मोजकच संगीत, 2-3 मिनिटात संपणारी गाणी आणि सामाजिक कथानक, यामुळे काही काळ का होईना प्रेक्षक निश्चितच जवळ आले।
मराठी भावगीत हा प्रकार नाटकात उभा केला आणि त्याच्यात मग ही भावगीत नंतर अशा झाली सोप्या झाली वगैरे त्यानंतर मराठी नाटकात आल्या एक नवीन काहीतरी दिशा मिळाली एवढं काम या संस्थेतर्फे झालं आणि नाट्य म्हणण्यानंतरची दोन तीन नाटकं आली त्याच्यात केशवदातेने अतिशय सुरेख बसवली भाग्याची गोष्ट अशी की बिंबाच्या भूमिकेने आपल्याला चिरंतन एक कुलवधू मिळाली ते रांगणेकरांकडे मग गाजली आणि रांगणेकरांची सगळी नाटकं की ज्याच्यात ज्योत्स्नाबाई प्रमुख आहे तरी नाटकच रांगणेकरांची अशी होती की चार पाच पात्राची नाटकं आणि दोन तीन पात्रांना महत्व आणि त्यांनी नाटक पुढे झालं त्याच्यात एक ज्योत्स्नाबाई मग आशीर्वाद घ्या ललिता भरवून करू द्या ज्या ज्या कोणी त्यांनी माणसं निवडली ती इतकी चांगली निवडली आणि कुलवधू तर मला असं वाटतं की एक लँडमार्क यांना आपण माइलस्टोन म्हणतो. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात एक संजीवनी मिळाली ती अमृत नारायण भालेराव यांच्यामुळे. 1943 साली रंगभूमीचा शताब्दी महोत्सव सांगली इथं साजरा करण्याचं ठरवून जुन्या सर्व मंडळींना एकत्र करून त्यांनी पुन्हा रंगभूमीवर एक चैतन्य निर्माण केलं. त्याचमुळे 1954-55 साली जी एम मराठे यांचं संगीत होनाजी बाळा हे नाटक रंगभूमीवर आणलं मुंबई मराठी साहित्य संघानं. रंगाच्या ठिका ठिबंत आहे सुगंधाच्या लहरी लोळत आहे अरे ठेव करशील हात आणि झळझळ सुराची तारखेत अपवादरी तळू जयमाला शिलेदार यांनी आपल्या कुटुंबियांसह मराठी रंगभूमीतर्फे नवी व जुनी संगीत नाटके सादर करून एक प्रकारे संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्याचं काम अविश्रांतपणे केलं आणि आजही कीर्ती व लता या दोघी मुली तो वारसा पुढे चालवत आहेत. व्यासंगी पत्रकार नाटककार विद्याधर गोखले यांनी उर्दू शेरो शायरी आणि संस्कृत काव्य संगीत नाटकात आणून किर्लोस्कर देवल खाडीलकर वीर वामनराव जोशी यांची संगीत नाटकांची परंपरा पुनरुज्जीवित केली. त्यांनी पंडितराज जगन्नाथ सुवर्ण तुला आधी अनेक संगीत नाटकं लिहिली. संगीत नाटकं लोक करीतच नसत ती गोखल्यांच्यामुळं व्हायला लागली. संगीत रंगभूमी जिवंत राहिली पाहिजे हे ठरवून त्यांनी संगीत नाटकं लिहिण्याचं काम सुरू केलं आणि ते अत्यंत यशस्वीपणे पार पाडलं. मनात अनेक रम्य कल्पना आहेत आणि असं वाटतं
आपके के बाद पूरी कही है संगीत नाटकाला जे गुण लागतात संगीत नाटकाला अंतरंगामध्ये शिरण्याकरता जो एक प्रकारचा मनामध्ये खोल असा विचार लागतो तो त्यांच्या त्या नाटकातनं मला दिसून आला पहिल्यांदा की संगीत नाटक म्हणजे काय नुसती गाणी लिहायची आणि आपलं त्याला संगीत जोडायचं असं नाही त्याच्यातनंच ते निर्माण झालं पाहिजे मग मी अण्णांना विचारलं की हे तुम्हाला स्फूर्ती ही कशी काय कल्पना सुचली ते म्हणाले माझी कल्पना ही नसून ही शक्ती अण्णासाहेब किर्लोस्कर देवल यांच्याकडनंच हे माझ्याकडे आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की अण्णासाहेब किर्लोस्कर आणि देवल यांची संगीत नाटकाच्या बाबतीत जी ओघवता असा जो प्रकार आहे तो बरोबर गोखल्यांनी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये रुजवला असणार गोखल्यांचं नवीन नाटक रंगभूमीवरती आलं ज्याने माईलस्टोन म्हणतो आपण ते पंडितराज जगन्नाथ हे 9 ऑक्टोबरला बिर्ला मातोश्री सभागारात रंगभूमीवर आलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 10 ऑक्टोबरला सुवर्णतुला हे रंगभूमीवर आलं मला असं वाटतं संगीत नाटकाच्या बाबतीमध्ये असा योग जमून आणणं जमून आला तो फक्त गोखल्यांच्या बाबतीतच असं म्हणता येईल 1960 सालापासून बाळ कोल्हटकर वसंत कानेटकर अशोकजी परांजपे योगिनी जोगळेकर श्रीमती पेडणेकर रणजित देसाई पुबा भावे पुरुषोत्तम दारव्हेकर चिंत्रम खानोलकर विवा शिरवाडकर आदी लेखकांनी संगीत रंगभूमीचा प्रवाह जिवंत ठेवला देवयानी जवळ दया नाही पण तरीही आजच्या आनंदाच्या आमच्या मिलनाच्या पहिल्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे एका अटीवर ठेव माझ्या पायांवर डोकं ठेव आणि प्रतिज्ञा कर दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा हो हो अगदी या शब्दात तुमच्या दासीपणाचा अगदी मनोभावानं स्वीकार करते दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडून यापुढे कधीही बाहेर पडणार नाहीत हो हो 1000 वेळा म्हणते की मी तुझी दासी आहे पण त्यासाठी जखमी झालेलं माझं मन
चापकाचे फटकारे मारून असं वारंवार रक्तबंबाळ करायला हवं का? की कच देवावर तुझं प्रेम होत त्यात मी खबरदार पुढे एक शब्द बोलशील तर तुझ्यातली राजकन्या पुन्हा जागी झाली. हा ठीक आहे, मी आत्ता या क्षणी बाबांकडे दूत रवाना करते आणि त्यांना कळवते. शर्मिष्ठेनं आपलं वचन मोडलं, दासी पण जुगारून दिलंय. यापुढे दानवांच्या राज्यात एक दिवसभरही राहायचं तुम्हाला कारण नाही. तुमची सारी विद्या सारं सामर्थ्य घेऊन तुम्ही हिमाचलात तपश्चर्येला निघून जा. देवी मी आपल्या पायावर डोकं ठेवते, मला क्षमा करा देवी. जितेंद्र अभिषेकींनी नाट्यसंगीतात एक नवीन पर्व सुरू केलं. मत्स्यगंधा, ययाती देवयाने आणि कट्यार काळजात घुसली या नाटकांनी ते रसिकमान्य झाले. तर कट्यारमधील खासाहेबांची भूमिका करून वसंतराव देशपांडे रसिकमनात घर करून राहिले. आणि दुसरा संपूर्णपणे मुसलमान, त्या दोघांची वेग गायकी वेगळेपणाने दाखवण्यासाठी मी त्या दोघांनाही कम्प्लिटली एकमेकापासून वेगळं संगीत दिला. काळ बदलला, जीवनाचा प्रवास घड्याळावर अवलंबून राहू लागला आणि म्हणूनच संगीतही बदललं. लेकुरे उदंड झालीने त्याला नवी दिशा दिली. ध्वनिमुद्रित संगीताच्या साथीने गायक वृंद गाऊ लागला व सोयीचं संगीत नाटक उदयास आलं. संगीताचा आपलं संगीतामध्ये त्याला लिरिक्स म्हणायचं का काय म्हणायचं, मी त्याला बोल गीत होतो. बोली भाषेत लिहिलेली ती गीत आहे. अवळ्या गोजरवाळ्या घरात माणसाला लागलंय खूप, त्यातली गौ अशी आहे की आम्हाला नाही हे तुमच्या अंशात बरं का बोलायचं नाही कुठे, तर तुम्ही जाल निसकळून आणि निघेल माझं उठतो. तुम्ही सहज बोला रंगात येऊन बायकोच्या कानात आणि खमंगच्या रंगेल उद्या महिला पण बिळा. तिथं दहा जणी तळतीय होत चिवला आणि घरात मात्र तळेली ही माझा बटाटे होता. म्हणून म्हणतो गोरजी रुवाण्या माणसाला लागले की गो अशी आहे की आम्हाला नाही. पारंपरिक संगीत नाटकाचा वारसा सांगणारं शेवटचं नाटक 52 खणी 1983 साली विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं व यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाटक ललित कला दर्शने रंगभूमीवर आणलं. घाशीराम गोदवाजी पण नाटक असेल असं नाटक बदलेल असं मला वाटत नाही. आणि जुन्या नाटकात आहे त्याचा कुठे ना कुठेतरी तुम्हाला आता मत्स्यगंध आलं ते जुन्या संगीत नाटकाशी धागा जुळू नये. किंवा लेकुरे उदंड झाली एक गोमांतकातला नाटक गाण्याचा प्रकार इथे रुजवला गेला, त्याला त्रिगात्र म्हणत होते, तो एक प्रकार रुजवला गेला पण तो नाटकाला पोषक झाला. झाला असं नाही नवीन यावं जगू पण जुन्याशी आमचं नातंच नव्हतं असं सांगून चाललं, जुन्याच्या नात्यातूनच नवं घडत आलं. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत मराठी माणसाच्या मनात नाटक आहे, कारण मराठी माणसाच्या तोंडाला रंग हा कधी ना कधी ते तो लागलेलाच असतो. कधी मंगळागौरीत असेल, कधी गणपती उत्सव असेल, कधी कुठल्या रामनवमीच्या उत्सवात असेल, पण तो लागलेला रंग त्याच्या मनात कधी पुसला जात नाही, कारण तो मनात कायम असतो. आणि नाटकाचं एक घर त्याच्या कायम मनात आहे, तोपर्यंत नाटकाचं घर म्हणजे रंगमंदिर हे कधीही नाही सोडलं.
संगीत रंगभूमीचा 150 वर्षांचा आढावा या अशा 2-3 भागात घेणं केवळ अशक्यच आहे. त्यामुळेच या कार्यक्रमातील बरेच संदर्भ राहून गेलेत याची आम्हाला कल्पना आहे. त्यातील काही निवडक फुलांचा हा गुच्छ आपणास अर्पण